रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी आणि भुसावळ नगर परिषदेच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सायक्लोथॉनचे म्हणजेच मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी गेल्या 4 वर्षांपासून शहरामध्ये प्रदूषण मुक्तता आणि आरोग्याचा संदेश देण्यास सायक्लोथॉनचे आयोजन करत असल्याची माहिती सोनू मांडे यांनी दिली आहे. ते म्हणाले, सायकल चालवण्याचा संदेश देण्याचा मुख्य उद्देश आहे. भुसावळ नगरपालिकेचे माझी वसुंधरा या अभियानाअंतर्गत सहकार्य मिळत आहे. शहरात सायकलस्वारांचं वातावरण आणि निसर्गोपयोगी आरोग्यदायी वातावरण निर्मितीचा प्रयत्न असल्याचं मांडे यांनी म्हटलंय. आमचा क्लब रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी मागच्या 4 वर्षापासून भुसावळ शहरामध्ये प्रदूषण मुक्तता आणि आरोग्याचा संदेश देण्यासाठी सायक्लोथॉन आयोजित करतो. खरं तरी स्पर्धा नाही आहे, तर याच्यामध्ये आपल्याला सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं सगळ्या लोकांना, म्हणून त्यासाठी आपण हा उपक्रम घेतोय. यावर्षी सुद्धा येत्या रविवारी 27 तारखेला आपण हा उपक्रम घेतोय आणि याच्यातून आपण प्रदूषण मुक्तीचा संदेश देणार आहोत. सुमारे 1000 सायक्लिस्ट यामध्ये सामील होणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी मग आम्हाला मदत म्हणून भुसावळ नगर परिषदेची माझी वसुंधरा या अभियानाअंतर्गत नगरपालिकेचं सुद्धा सहाय्य आहे. आणि भुसावळमध्ये मागच्या वर्षी आम्ही 700 स्पर्धकांमध्ये उतरलो होतो, यावर्षी आम्ही 1000 स्पर्धकांपर्यंत उतरू आणि भुसावळमध्ये एक चांगलं सायकल स्वारांचं वातावरण आणि एक निसर्गोपयोगी आणि आरोग्यदायी वातावरण तयार होईल या उपक्रमाच्या उद्देशाने असा आमचा निर्धार आहे. या सायक्लोथॉनमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आर्मीचे कमांडर कर्नल चिंगप्पा, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याचंही रोटरी क्लब ऑफ रेल सिटीचे अध्यक्ष हरविंदर सिंग ठेटी यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे लकी ड्रॉद्वारे 5 सायकल, 5 हेल्मेट, 5 घड्याळे इत्यादी बक्षिसं स्पर्धकांना देण्यात येणार आहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रही देण्यात येईल असं हरविंदर सिंग ठेटी यांनी म्हटलं. यावेळी आशिष अग्रवाल, प्रवीण वारके, सोनू मांडे इत्यादी उपस्थित होते. वो आर्मी के एडम कमांडेंट साहब है, कर्नल चिंगप्पा साहब, वो आ रहे हैं. उनको हमने इनवाइट किया है और हमारा इनविटेशन एसपी साहब और कलेक्टर साहब को भी गया है, तो उनको भी निवेदन है हमारे आने का. और आने के बाद में जो हम गिफ्ट्स देने वाले हैं वो इस प्रकार है कि उसमें 5 साइकिल्स है, जो 15 से लेकर 20,000 रुपये की एक साइकिल है वो गिफ्ट देने वाले हैं. वो लकी ड्रॉ के थ्रू निकलेगी, क्योंकि ये कॉम्पिटिशन नहीं है. ये एक खासदार और खासदार साहब और आमदार साहब भी हमारे इसमें एज अ गेस्ट आने वाले हैं. और 5 साइकिल के बाद 5 हेलमेट और 5 स्मार्ट वॉचेस हम गिफ्ट में देने वाले हैं. और भी अगर कोई हमारे जो स्पॉन्सर्स है कभी और कोई गिफ्ट प्रोवाइड करते तो हम वो भी देने वाले हैं. और हर एक साइकिलिस्ट को टी शर्ट दी जाएगी, कैप दी जाएगी और हर एक साइकिलिस्ट को एक गुडी बैग दिया जाएगा. इसमें काफ़ी सारे आइटम्स रहेंगे और वाउचर्स रहेंगे, गिफ्ट वाउचर्स रहेंगे. और हर एक साइकिलिस्ट को टी शर्ट तो दी जाएगी और उनको प्रोत्साहन दिया जाएगा कि सर्टिफिकेट भी दिया जाएगा प्रोत्साहन के लिए कि उन्होंने ये साइकिलिंग स्पर्धा में भाग लेके इसको कंप्लीट किया है. इस तरीके से आमचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवरून सुरू होणार आहे. 5:30 वाजेला रिपोर्टिंग टाइम राहील 20 किलोमीटरवाल्यांचा आणि नंतर 6 वाजेला 10 किलोमीटरवाल्यांचा रिपोर्टिंग टाइम राहील आणि 5 किलोमीटरवाल्यांचा 6:30 वाजेला टायमिंग राहणार आहे. आणि मार्ग आमचा ग्राउंडवरून सुरुवात झाली म्हणजे गांधी पुतळा, गांधी पुतळ्याजवळून आपण बाजारपेठ पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर आपण पांडुरंग टॉकीज, पांडुरंग टॉकीज नंतर अष्टभुजा देवी नंतर हॉटेल ऐवन जवळून 5 किलोमीटरवाले लोक यू टर्न घेऊन रिटर्न जातील. त्याच्यानंतर 10 किलोमीटरवाले नाटा कॉलेज चौक खुलली, त्याच्यानंतर बियाणी मिलिटरी स्कूल येथून यू टर्न घेऊन ते रिटर्न येतील. त्याच्यानंतर 20 किलोमीटरवाले पुढे जातील चोरवड आणि मग कुऱ्यावरून यू टर्न घेतल्यानंतर ते परत त्याच मार्गाने ग्राउंडवरती परत येतील. एबी न्यूज मराठीसाठी सुनील अराग, भुसावळ.